माझ सोलापूर न्यूज चॅनल। आपल्या सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत? मनीषा आवळ। आपल्या सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये अल्पावधीतच अतिशय चांगले कामकाज करून आपल्या कामाचा ठसा उमटवणारे आपल्या सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय मनीषा आवळ मॅडम काल आपल्या कार्यालयामध्ये, कार्यालय म्हणजे ऑफिस, त्यांचं केबिन म्हणजे जे कुठं बसतात ती खुर्ची सोडून वरच्या खुर्चीमध्ये ते मीटिंग घेत होते, सगळ्या खाते प्रमुखांची बैठक घेत होते आणि वर बैठक चालू होती आणि ऑफिसमध्ये त्यांच्या कोणी नव्हतं, तिथं शिपाई वगैरे बसलेले होते। मग तिथं एका विशिष्ट समाजाच्या आरक्षणासाठी मग काही त्या समाजाचे युवक त्या ठिकाणी आले, कुठं खाली शिवसाहेबांच्या कार्यालयाकडं आणि आले आणि तिथं शिपाई वगैरे होते, त्या शिपायांना ढकला ढकली वगैरे करून त्यांच्या ऑफिसमध्ये गेले, ते त्यांच्या कार्यालयामध्ये आतमध्ये जाऊन सगळ्या खुर्च्या तिथल्या काचा, तुम्हाला ते व्हिडिओ वगैरे दिसेल, टीव्हीवरती बघितला तर तुम्हाला दिसेल, त्या कार्यालयाची त्यांनी तोडफोड केली, नासधूस केलं। त्या समाजाच्या युवकांना याच्या संदर्भात अगदी विधायक मार्गाने आंदोलन म्हणा किंवा पुढे कुठल्या अन्य मार्गाने याच्या संदर्भात मागणी करणं गरजेचं असताना त्या कार्यालयामध्ये येऊन तोडफोड करणे, नासधूस करणे, कर्मचाऱ्यांना दमदाटी करणे, असं जे त्यांनी विध्वंसक कार्य केलं, त्या कार्याचा त्यांनी केलेल्या अगदी वाईट कृत्याचा आपण सगळ्यांनी मिळून त्याचा निषेध करतोय आणि आपण एक चांगले आपले कुटुंब प्रमुख म्हणून जे शिव मॅडम काम करतात त्यांच्या पाठीशी आपण सगळ्यांनी, सगळ्या जिल्हा परिषद कर्मचारी विद्यार्थी आपण त्यांच्या पाठीमागे ठाम उभा राहायचं आणि त्यांना आपण सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे। याच्यानंतर ज्या वेळेला आपण फोटो घेतोय त्यावेळेला तिकडे तोंड करायचं आणि मॅडमच्या सपोर्टसाठी आपण घोषणा द्यायचं आहे आणि जोपर्यंत आता सगळे जिल्हा परिषद पंचायत समिती सगळे आज बंद आहे म्हणजे कुठलंही काम करणार नाही, ही घटना वाईट आहे, त्याच्यामुळे कुठल्या कार्यालयामध्ये आज कुठलेही कर्मचारी काम करणार नाही, कुठलेही शिक्षक आज शाळेला येतील परंतु अध्यापन करणार नाही असं सगळ्या कर्मचाऱ्यांनी ठरवलंय आणि असं जर होऊ लागलं तर समाजामध्ये एक वेगळा सवंग प्रसिद्धीसाठी जे काम करलोकले ते खूप चुकीचं आहे आणि हे कुठंतर थांबायला पाहिजे आणि निश्चितच अशा लोकांवरती कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे। तोपर्यंत हे काम बंद आंदोलन जिल्हा परिषदेमध्ये राहणार आहे। पुन्हा एकदा आपण त्या शिव मॅडम हल्ला नसून जिल्हा परिषदेच्या सगळ्या कर्मचारी आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांवरती हल्ला आहे असं आपण समजून या घटनेचा आपण शाळा सगळ्या शिक्षक बांधवाच्या वतीनं मी तीव्र शब्दात निषेध करतो। कुठे माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझ सोलापूर न्यूज चॅनेल।